न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। कोपरगाव शहरातील स्टेशन रोडवर दोन दुचाकींचा समोरसमोर अपघात झालाय। या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत, त्यात संजय गवळी यांना गंभीर दुखापत झाली आहे। जखमींना कोपरगाव शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलंय। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील स्टेशन रोडवरील महिला महाविद्यालय म्हसोबा मंदिर परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला। संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे PRO ऑफिसर या पदावर कार्यरत असणारे संजय गवळी सर हे आपल्या दुचाकी क्रमांक MH17BU5256 या ॲक्टिवा दुचाकीवरून आपले कर्तव्य बजावून संजीवनी इथून कोपरगाव येथे आपल्या घरी जात असताना कोपरगावच्या दिशेहून संजीवनीच्या दिशेने जाणाऱ्या पल्सर दुचाकी क्रमांक MH15HA5033 यावरून जाणाऱ्या चालकाने आपली दुचाकी विरुद्ध दिशेने घातल्याने पल्सरवरील असणारे दुचाकीस्वार हे संजय गवळी सर यांच्या ॲक्टिवा दुचाकीवर जोराने आदळल्याने हा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की यात गवळी सर यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अपघातात गवळी सर यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि पल्सर दुचाकीवरील असणाऱ्या दोघांना देखील दुखापत झाली आहे। या तिघांना शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं आहे। न्यूज सुपरवनसाठी हा पिच्छेक कोपरगाव।